होम मिनिस्टर स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1 मध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या वहिनींना भेटणार आहोत, संजीवनी प्रशांत पाटील, वागवेल ठाणा या परिसरात आज आपण गप्पा मारणार आहोत, बोलतं करणार आहोत. या वहिनींच्या जाऊबाईंचं नाव आहे रचना विशाल पाटील, तर नणनबाई आहेत नूतन दीपक म्हात्रे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 द्या ओळख करून सगळ्यांची. माझं नाव संजीवनी प्रशांत पाटील. हे मिस्टर प्रशांत सदाशिव पाटील. नमस्कार. या सासूबाई सांगुना सदाशिव पाटील. ते सासरे सदाशिव पाटील. नमस्कार. या नणनबाई नूतन म्हात्रे. ते त्यांचे मिस्टर दीपक म्हात्रे. नमस्कार. ह्या जाऊबाई रचना पाटील आणि ते दीर विशाल पाटील. नमस्कार. नमस्कार. चला मग आता उखाणा घेणार का तुम्ही? हो या. 13 वर्ष सुखी संसाराचे गाथा आणि प्रथा ची झाली रश. प्रशांतराव आता तरी 16 खेळायचा कॅन्डी क्रश. अरे वा. मग आता काय तुम्ही पण उखाणा घेणार? ठाण्याच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट, संजीवनीला बघून पडली माझी विकेट. यांच्या घरातल्या ज्या ट्रॉफ्या बघाल ना तुम्ही. क्रिकेट प्रेमी आहेत ते 40+. अरे वा वा. तुम्हाला क्रिकेटची खूप आवड पहिल्यापासून? हो पहिल्यापासून. कशी काय विकेट गेली ना? आमचा अरेंज मॅरेज आहे. मम्मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे? सांगायला लव्ह मॅरेज आहे. म्हणजे यांचे आत्याचे मिस्टर आहेत मामा, त्यांनी मला कॉलेजला बघितली होती. आम्ही म्हणजे त्यांची मुलगी त्या कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? NKT कॉलेज. बर. आणि मग त्यांनी घरी मागणी घातली डायरेक्ट. हा. त्याच्या आधी तुम्ही यांना कधी बघितलं? नाही नाही. तुम्ही पण नव्हतं बघितलं? नाही. तो क्षण आठवतोय का ज्या दिवशी एकमेकांना बघितलं तुम्ही दोघांनी? तो हो, ते बघण्याचा कार्यक्रम झाला असा. नणंद आल्या होत्या आणि दुसऱ्या 2 नंबर सासूबाई आल्या होत्या बघण्यासाठी आणि हे दीर आले होते. अच्छा. हा. मग आणि मिस्टर होते. पण जेव्हा तुम्ही एकमेकांना बघितलेलं तेव्हा जवळजवळ डर नव्हतं ना? हा. मग तुमच्याकडे नोकर लगेच गेला? नोकर होता. तुम्ही कधी मॅच बघायला गेलेत त्यांची? मी लाईव्ह बघते. लिंक बघते. माझ्या मुली बघ. कुठली मॅच तुम्हाला आवडली होती त्यातल्या त्यात? नाही त्यातल्या त्यातली नाही, पण जेव्हा एकदा ती कॅच सोडलेली ना, आम्ही खूप हे झालेलो, काय खेळता येत नाही, मग कशाला जात. चांगलं झालं तेव्हा. पण कसा आहे स्वभाव? कसा आहे वहिनींचा स्वभाव? तसं तराजूच असतो, कधी कधी खाली जातो, कधी कधी हे वजन कसं आहे ते सांगू शकत नाही. कधी कधी उत्साह भरपूर असतो. सासूबाई काय मनापासून असतात? सासूबाई सांगा बोला आता तुम्ही. सासूबाई तुम्हीच बोला आता. तशी बघितली तर चांगली आहे, स्वभाव पण चांगला आहे तिचा. असून खेळून असतात सर्व जमली ना तर त्या एकदम खुश मध्ये. म्हणजे आम्ही एकत्र असतो, काही बर्थडे असलं काय असलं तर आम्ही एकत्र असतो. तिघी सुनबाई चांगल्या आहेत आमच्या. बाबांकडे द्या. बाबा काय सांगताय सुनेबद्दल? सुनबाई चांगले आहेत, तिने पण चांगले आहेत, मुलं पण तिने चांगले आहेत. होय का? आपण सांगितले त्याच्या पुढे एक शब्द जात नाही. नणनबाई बोला वहिनीबद्दल. वहिनी खूप प्रेमळ आणि मन मिलावू आहेत. तिघी पण वहिनी चांगल्या आहेत. मी कधी आले तर माझं पाहुणचार तिघी पण का. तुम्ही कुठे असता? मी मीरा रोड पेंकरपाडा. अच्छा. भावांशी तुमचं कसं आहे? लहान भावांशी पण चांगलं आहे. भाऊ पण म्हणा तिने मिळून पण चांगले हे करतात. पहिल्या त्या 8-8 दिवस राहायला यायच्या, आता आता नाही जमत. मग ते जावाजावांचे भांडणं कोण? नाही नाही नाही. मुलं मोठी झाली. मुलं मोठी झाली, मुलगी पण कॉलेजला असते, मुलगा कामाला असते, मग मला नाही त्याच्यात नाही जमत. जाऊबाई चांगल्या आहेत सगळ्याला. म्हणजे काय कार्यक्रम असले घरात का सगळे मदत वगैरे सगळं करतात आणि खूप हौशी आहेत. तुमचं माहेर कुठलं? माझं कल्याण. कोण? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? सेम एकाच दिवशी झालं. दीराबद्दल काय सांगणार तुमच्या? दीर खूप चांगले आहेत. आज खरंच म्हणजे मनापासून सांगते खूप चांगले. आजपर्यंत कधी काय असे बोलले नाही, कधी काहीच नाही. त्यांचा स्वभाव खूप शांत आहे, चांगले आहेत एकदम. वहिनी चांगले आहेत. वहिनी तसं स्वभाव व्यवहार चांगला आहे सगळं. कधी बोलणं असं आलंच नाही, भांडणं बिंडणं काय कधी झालंच नाही आमचं. त्यांना असं बघितलं ना की मला माझ्या पप्पांची आठवण येते. या प्रोग्रामसाठी ती जास्ती त्यांना आकर्षण जास्त होतं माझ्याविषयी त्याला. पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्या 2 भावांचं किंवा 3 भावांचं नातं काय आहे हे वहिनीच्या डोळ्यातनं व्यक्त होतं. तुम्ही किती छान या घरात आलेल्या तुमच्या 2 वहिनींना किती छान वातावरण निर्माण केलं असेल याचा अंदाज येतो. मग तुमचं कसं काय, किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष झाली. 13 वर्ष तुम्ही सहन करताय? हो म्हणताय.
काय तुम्ही सांगा. सर्व फॅमिली एकदम व्यवस्थित आहे आमची आणि आम्हाला भरपूर मदत केली आणि त्या मदतीच्या आधारे आम्ही पण व्यवस्थित आहेत दोघं पण. हो एक सांगायचं आहे बोला. तो पेट नेम तंदुरी आहे. तंदुरी हा तिच्या घरची सर तिला तंदुरीच बोलतात. सर्व गाड्या छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. तुम्हाला प्रश्न विचारतो. लग्नाचा वाढदिवस सांगा. तू बोलायचं नाही कोणी. लग्नाची तारीख 10 एप्रिल 2008. बरोबर आहे. अभिनंदन. केवढं टेन्शन घेतलं लग्नाची तारीख. वहिनींचं आवडता पदार्थ व्हेज पदार्थ पावभाजी खूप आवडते. लग्नानंतर कुठे फिरायला गेले होते ठिकाण सांगा. महाबळेश्वर. वहिनी कुठे गेले होते. शिमला. कुल्लू मनाली. हा लग्नानंतर मग काय किती झालं ते. नाही पण महाबळेश्वर बद्दल का बोललात तुम्ही. कारण काहीतरी असेल ना. मला आवडतं म्हणजे महाबळेश्वर. आम्ही गेलो लग्नानंतर भरपूर गेला. चला हे उत्तर चुकलं तुमचं. दोन उत्तरं बरोबर आली आहेत आतापर्यंत. वहिनी कोणत्या वर्षी ठाण्यामध्ये राहायला आल्या. 5 प्रश्नांपैकी 3 उत्तरं तरी बरोबर यायला पाहिजे. 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. हा प्रश्न 1980 काय हो कधी आला तुम्ही. तिला माहीत नसेल. माहीत नाही पण 31-32 वर्ष झाले. 1992 नाही त्याच्या आधी. शेवटचा प्रश्न. हे बक्षीस वहिनींना. तुमचं लग्न झालं हे मान्य आहे तुम्हाला. मुहूर्ताची वेळ काय होती. 6:05. बरोबर आहे. अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. नमस्कार. नमस्कार. तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठला. मिस्टर आले म्हणजे चांगले मिळाले ते म्हणजे. तुम्हाला कुठे जत्रा होती कुठे. म्हणजे ते माझ्या आयुष्यात आले. आले तो क्षण. मला वाटलं म्हणजे कसं तुमचं कसं जमलं कसं पण. मामांनी जमवलं म्हणजे. हो तुम्हाला आठवतो तो बघण्याचा क्षण. हो. काय झालं होतं. त्या दिवशी नननबाई बाबा मोठे दीर ते सगळे आलेले बघायला घरी. भाऊजी पण आलेले. आणि मग काय झालं. हे नव्हते. हे पण होते. आलेले मग झालं बघण्याचा कार्यक्रम. नंतर किती वेळात होकार आला. 3-4 दिवसात. कोणाकडनं. आमच्याकडनं. आणि त्यांच्याकडनं. त्यांच्याकडनं पण होकार होता. काय हो आवडली. लगेच. हो. पण कसा आहे स्वभाव. कसा आहे खरं सांग. खूप चांगलं. खरंच खूप चांगलं आहे. कधी अडचणच नाही. कधी काय मागितलं ते भेटतो. मग मला तुम्हाला विचारायचं आहे की आता तुम्ही माहेरी पूर्वी जेवढ्या प्रमाणात यायच्या तेवढ्या आता येत नाही. हो आता येत आहे. कसं काय तुमचं इकडे स्वागत होत. चांगलं होते. कधी असं झालंय का इतक्या वर्षात की वहिनीने अमुक एक गोष्ट नसती केली तर बरं झालं असतं. अमुक एक वाक्य मला नसती बोलली तर बरं झालं असतं. असं कधी झालंय. नाही नाही कधीच नाही. फक्त फोनवर होते. मी फोन करीन तुला नंतर विसरून जाते. कोण वहीन काय 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 मॅच बघता. मला आठवतच नाही नंतर ऍक्च्युली. तुम्हाला कधी राग आलाय वहिनीचा. तुम्हाला तुमच्या नणंदबाई. नाही नाही ते एकदम शांत आहेत. शांत आहेत एकदम. कधी अजूनपर्यंत कधी अशा बोलल्या नाही कधी. नाही पण प्रश्नच नाही येत ना. नाही पण आता मला सांगा या दोन वहिनी आहेत तुमच्या या दोघींमध्ये जास्त काम कोण करतं. म्हणजे ऐका ना. 1 आणि 2 नंबर लावायचा असेल तर 1 नंबर कोणाला आणि 2 नंबर कोणाला एवढंच सांगा. बाकी काय आपलं. हा काम करणे. आता 1-1 प्रश्न विचारतो. पण काम करणं दोघी पण तसं नाही पण एक कोणतरी शेवटी उगाच शाळेत पाहिला आणि दुसरा येतो का. दोघे हुशार असतात सांगा ना. वहिनी म्हणजे रचना वहिनी. 1 नंबर आणि त्या 2 नंबर. म्हणजे त्या असं रांगोळी हे कर ते कर ते 1 नंबर त्यांना. त्यांना सगळ्या अशा कल्याणच्या गोष्टी. रांगोळी काढतात त्या आणि दुसऱ्या दिवशी रांगोळी काढून घेतात ह्या. नाही नाही कोणाला. त्यांना येत नव्हतं काही जेवण बनवतं. पहिला कुठला पदार्थ यांच्याकडे आल्यावर बनवला. मी ते उपवास होता ना पूजा होती. बरोबर. तर ते मी मिरच्या कापलेल्या आणि मी कधीच म्हणजे आईकडे ना असे भाजी चिरली नाही की मिरच्या कापल्या आणि ती मला माहिती नव्हतं की मिरच्या कापल्यानंतर हात लावलं की डोळ्यांना पूर्ण लाल झालेले डोळे. त्यांना त्यांची आई बोलली
तुम्ही पण सासूबाई पहिल्या दिवशी मिरच्या कशा दिल्या कापायला? नाही त्यांनी नाही दिल्या, पीठ पीठ द्यायचं ना मळाला घेतला. हे मुद्दाम डाव केला आहे मी, कशाला सांग मिरच्या कशाला दिल्या त्यांना माहित नाही तोंडा लावायचं तर. नाही नाही मला माहितच नव्हतं. मी काय पुरणपोळ्या बनवत होतो तेव्हाही साबुदाणे वडे बनवत होते. बरोबर, कसे साबुदाणे वडे कसे झाले होते? वडे छान झालेले पण ते दिसत नव्हते. अजून काय सांगणार दोघींबद्दल? जावांबद्दल बोला आई. सुनबाईंची आमची सोयरी चांगली आहे, मला कुठं पण फिरायला नाहीत. मी त्यांच्या बरोबरच यात्रा केली. हो, लग्न झालं ना मग मी घरातून निघालो. 2 वर्षात आम्ही सर्व फिरून घेतला दोघांनी. अरे वा, माझे मम्मी पप्पा चाललेले सगळीकडे काशी वगैरे सगळं बघितलं. मग तेव्हा ह्यांना पाठवलं, मग हे बोलले का आई बाबा तुम्हाला जरा पाहिजे होते ती शांत हो ना. तुम्ही तसंच म्हणता कधी गेले नव्हते, कधीच काहीच केलं नव्हतं त्यांनी. ती बघितलं सुना आल्या आणि त्या लक्ष्मीच्या पावलानं तुम्हाला सगळी भ्रमंती झाली. किती गोड. मग या लक्ष्मी कधी दुर्गेचं रूप घेतात? बरोबर बोलताय तुम्ही, खरंय ते बोललं की काय प्रश्नच नाही ना. नाही तर काय काय म्हणाले ते सांगा तुम्ही. आता चालू आहे पण तसं आहे बघा, घर म्हटलं की घरातलं घरपण आलं, भांड्याला भांडं लागणं आलं आणि एकमेकाचं मन जपणंही आलं. बरं, एक तुम्हाला दोघींसाठी एक खेळ आहे आता आणि या खेळामध्ये तुमच्या दोघींपैकी ज्या जिंकणार त्या शेवटच्या टप्प्यावर त्या माऊली बरोबर पैठणीचा खेळ खेळणार. तर आता तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार ते आम्हाला या खेळात बघायचं आहे. वैदी तुम्ही सांगा, या दोघींपैकी कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? रचना असं वाटतं की त्या जिंकणार नक्की. बघितलं ननंदबाई, तुमचं नाव नाही घेतलं कळलं का? रचना. कारण का सांगा, तुम्ही संध्याकाळी जाणार समोर हेच आहे, सकाळी पण येणार. बर कळलं का? पण तुम्ही जिंकायचंय आता. हा येस, वेळ सुरू झाल्यानंतर मी एक रंग सांगणार, त्या रंगाच्या 5 वस्तू घेऊन यायच्या. सगळ्यात आधी या ठिकाणी कोण 5 वस्तू घेऊन येणार ते बघायचं आहे. तुम्ही सांगू शकता वस्तू सगळ्यांना, वस्तू सांगू शकता किंवा मी जे काही सांगेन त्या खेळात तुम्ही मदत करू शकता आणायच्या त्या दोघींनी. रंग आहे लाल. चला वेळ सुरू झाली, लवकर 30 सेकंदामध्ये ठेवा. एका वेळेला 5 वस्तू आणायच्या आहेत. या वस्तू कोणी आणल्या? तुम्ही. 1 2 3 4 तिकडे 1 2 3 4 5 तुमचा अंदाज चुकवला पण ननंदबाईंनी, हो की नाही? पण अभिनंदन काही, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पहिली झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, तर हा झी मराठीकडून बाजूबंद वहिनी तुम्हाला मिळाला, अभिनंदन. आणि आता या बक्षिसाबरोबर शेवटच्या टप्प्यावर पैठणीच्या खेळात सहभागी होण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळाली. आता मला बघायचंय पुढच्या टप्प्यावर पैठणी वहिनी जिंकणार की ननंदबाई जिंकणार. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तुम्ही तर कुठला करणार? थोडा राग कमी करा. काय खुश झालाय बघा चेहरा तिकडे. 25 वर्षात जे झालं नाही ते आता तरी कसं होईल असा प्रश्न पडलाय तिकडे. तुम्ही स्वतः स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला? मिस्टरांना थोडं कमी बोलेन, कमी बोलेन मिस्टरांना. क्रिकेट खेळायला पाठवेन. धीर बघा केवढा असतो. आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असं म्हणजे काय चुकलं असेल माझं
आई बाबांना किंवा बहिणी भाऊंना, तर त्यांना मी सांगते का मला क्षमा करा. आणि तुम्ही? मी या सगळ्यांचीच क्षमा. तुम्ही? सगळ्यांचीच म्हणा. का काय म्हणजे असं थोडंफार कधी चुकलं वगैरे असेल, कधी बोलण्यात आलं असेल त्याच्याबद्दल म्हणजे माझ्याकडून. आणि तुम्ही स्वतःच्या स्वभावात आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग. बरं, एक दोन तीन. सासूबाईंना विचारतो, सगळ्यात जास्त राग कोणाकडे? आमच्या मोठ्या सुनबाईला राग जास्त होता. एक एक नंबर त्यांचा. दुसरा? दुसरा हे पण मग नंतर हे पण राग करायला लागली. नंबर दोन? दोन. हा म्हणजे पहिली मोठी सून, मग दोन नंबर सून. नंतर नाही समजा मुलगी नाही, समजा फोनवर होते आमचं तसं काय बोलायला लागल्यावर. मुलीला सेफ केला एकदम. आईचं खूप मुलीवर जीव आहे, तिन्ही मुलांपेक्षा आई तर आईवरच जास्त जीव आहे. आता मला तीन मध्ये नंबर द्या तुम्ही रागाचा. एक नंबर? एक नंबर संजू पाटील. अवॉर्ड तुम्हाला देऊन टाकलाय वर्ल्ड कप. दोन नंबर? दोन नंबर रचना म्हणजे अशी जास्त हे नाही, तिचा तापटपणा नाही आहे. जाप बोलायला बरोबर आहे, पण नंतर लगेच त्या मीच येते त्यांना आवाज देते. रचना मान आहे ना जास्त. नाही मान म्हणजे आम्ही लगेच येतात. लगेच येतात. तीन नंबर? तीन नंबर सून. तीन नंबर म्हणजे बाहेर देशात गेली ती. आता तिचं काय सांगू शकत नाही मी. ओके ओके चालेल. आणि एकदम छान आईचं काय असं नाही ना, आईचं काय चुकलं तर मी आईला फोन करून बोलते का तू तशी कशी आला हो. एक बरं तुम्ही आता मला सगळ्यांनी सांगा, सासूबाईं बद्दल सांगा. त्यांना अशी आवड आहे इकडे जा, म्हणजे नाती होती त्यांनी खूप सांभाळली, खूप चालू म्हणजे दुःख सगळीकडे. आता असं आम्ही बाहेर गेलो माहित पडलं तरी कोणी विचारलं कोणाची सून, असं प्रशांतची बायको असं नाही, सांगूनाची सून असं आम्ही ओळखलं जातो. अरे वा, बघा म्हणजे इतकी वर्ष त्यांनी ही नाती जपली आणि आता पुढे तुम्हाला एक पाऊल टाकून तुम्हाला ती नाती जपायची आहेत आणि वाढवायची आहेत. बरं वाटलं आता एक छोटासा खेळ हा पैठणीचा. खरं सांगा, सुनबाई जिंकेल का मुलगी जिंकेल? लवकर सांगा. सुनबाई जिंकेल. काळजावर दगड ठेवून उत्तर द्यावं लागेल. मुलीवरती प्रचंड प्रेम आहे ना त्याच्यामुळे, हो की नाही? काय मुलगी जिंकावी असं नाही वाटत, ते फोनवर बोलतील ना. मनात असेल ताईनी जिंकली पाहिजे. मात्रे आणि पाटील पैठणी कोणाच्या घरात जाणार आता आम्हाला कळणार आहे. म्हणजे ही माऊली पैठणी घेऊन मीरा रोडच्या दिशेने निघणार का त्या माऊली ती पैठणी इथंच ठेवणार? पाटील की मात्रे बघूया. खेळ सोपा आहे, तुम्ही बसलाय तिथूनच हा चेंडू टाकायचा, एक टप्पा पडून तो यामध्ये जायला पाहिजे. हा दोघींनाही 10-10 संधी आहेत. हां, 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या कोणाची होणार बघूया. प्लास्टिकचा चेंडू काचेवर आपटायचा आणि तो उसळून या कपमध्ये जाऊन थांबला पाहिजे, विसावला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार ती माऊली आज पैठणी जिंकणार. म्हणजे नणनबाई जिंकणार का सूनबाई जिंकणार बघूया. पहिलं तुम्ही टाका. एक तुम्ही, एक 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 शून्य. तीन शून्य. चार शून्य. पाच शून्य. एक गुण सुद्धा पैठणी मिळवून देऊ शकतो. आपल्याच कपात जायला पाहिजे. सहा शून्य. सात शून्य. आठ शून्य. अभिनंदन. थांबा, अजून एक संधी शिल्लक आहे. अभिनंदन अभिनंदन. तसं मी टाळ्या वाजवल्या नाही तुम्ही. मग तुम्ही बोलला म्हणूनच जिंकली. आणि मुलीचा गेला असता तर तिकडे काय नाही असं काय.
असं काय नाही, वहिनीला भेटलं ते मला माहिती आहे. अभिनंदन झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. पण बघितलं या खेळात आल्याबरोबर बाजूबंद आणि चांदीचं नाणं घेऊन माहेरहून आता तुम्ही सासरी जाणार आहात. तर माऊली तुम्हाला मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन वहिनी, तुम्हाला मिळत आहे पैठणी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.